मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालल्याचं दिसून येत आहे. मात्र हे असं का होत असेल? रुग्णांची संख्या अचानक इतकी झपाट्याने का वाढत असेल यावर भाष्य करणारी नवीन शॉर्ट फिल्म लवकरच आपल्या भेटीला येत होती. काल नुकताच या फिल्मचा प्रोमो युट्यूबवर प्रदर्शित झालाय. सुरुवातीला प्रेमकथा वाचणाऱ्या या लघुपटात कोरोना सारखा गंभीर विषय गुंफून लेखकाने सामाजिक संदेश देण्याचा सुंदर प्रयत्न केलाय. अहमदनगर शहरातील रंगभूमी एंटरटेनमेंट या संस्थेने या लघुपटाची निर्मिती केली असून कृष्णा बेलगावकर यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलंय. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जाहीर केलेल्या संचारबंदीच्या काळातही अनेक आव्हाने पेलत या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. मात्र त्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच नागरिकांनीही तात्काळ सहकार्य केल्यामुळे हे शक्य होऊ शकलं असे टीमचे सदस्य सांगतात. पुढील आठवड्यात हा लघुपट आपल्या भेटीला येणार आहे. मात्र प्रेमकथेतून सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटाचा प्रोमो सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरतोय. पाहूयात याचीच एक झलक. कोरोना कोरोना लावलंय तू? हा, अरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत. कशाला टेन्शन घेतो? अरे मास्क लावून तू झिंड, आम्ही नाही हिंडणार. ज्या वयात आत्ता लावून फिरायला पाहिजे त्याच वयात सॅनिटायझर वाटत वेळ लागेल काय?